ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाऊ म्हटले होते, त्याचप्रमाणे भाजपला चले जाऊ म्हणण्याची वेळ आली आहे, असा घणाघात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण करून शहीद स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनानिमित्त बलिदान चौक येथील हुतात्मा स्मारक येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंडावंदन करण्यात आले आणि महात्मा गांधीजींनी दिलेल्या चले जाऊच्या आव्हानाला प्रतिसाद देत करेंगे या मरेंगे या निर्धाराने स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवून ब्रिटिश राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांना या चळवळीत ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांची आठवण करत बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली. 9 ऑगस्ट रोजी मुंबईच्या गवालिया टँक येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाअधिवेशन भरले. या अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी छोडो भारत चले जाऊ म्हणत देशभरात ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. करो या मरो अशी या आंदोलनाची घोषणा होती. हा लढा भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू होता. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची आठवण म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. आज देशात पुन्हा एकदा अराजकता पसरली असून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, धार्मिक तेढ, शेतकरी कामगार विरोधी धोरणे, विरोधकांचा पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम हुकुमशाही मोदी सरकार करत आहे. या सर्वातून मुक्त होण्यासाठी ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाऊ म्हटले होते, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपला चले जाऊ म्हणण्याची वेळ आली आहे. सगळ्यात महत्त्वाचा आमदार परिषदेचं यांनी ते अभिनंदन करेल. त्या स्तंभाला तिथले जे नेते आहेत, अनेक वर्ष आमदार आहेत, त्या स्तंभासाठी सर काही करू शकत होते, पण आमदार परिषदेने याची जवळपास 50 लाखाचा निधी त्या ठिकाणी दिला. आणि खऱ्या अर्थाने एक इतिहास, हा शहराला मोठा इतिहास आहे. त्या भागामध्ये अनेक लोक सांगतात की या ठिकाणी शिंदे जे बनव होते, शिंदे जे बनव इतकं अगदी पुढेपर्यंत शिंदेचे बना त्या ठिकाणी राहत होते. आणि सोलापूर शहरात एक उठाव झाला की ब्रिटिशांची समोर ज्या ठिकाणी पोलीस चौकी होती, आपण या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन केले. त्या हुतात्मा स्मारकास आमदार प्रणिती शिंदे यांनी लाखो रुपयांचा निधी देऊन नूतनीकरण करून सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक अशोक निंबर्गी, विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलावंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सिद्धाराम चाकोते, हरुण शेख, पशुपती माशाळ, तिरुपती परकी पंडला यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला